मठाधिपति गुरुवर्या स्वामी रमेश गिरीजी महाराज यांचा अभिष्टचिंतन सोहळा 4 नोव्हेंबरला साधू संतांच्या महंतांच्या उपस्थितीत संपन्न होणार. कोपरगाव शहरातील गोदावरी नदीच्या काठावर वसलेल्या बेटेतील श्री राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज यांचे परम शिष्य मठाधिपती गुरुवर्या स्वामी रमेश गिरीजी महाराज यांचा अभिष्टचिंतन सोहळा कार्तिक शुद्ध प्रबोधनी एकादशी शके 1944 वार शुक्रवार दिनांक 4 नोव्हेंबर 2022 रोजी साधू संतांच्या महंतांच्या उपस्थितीत सायंकाळी 7 वाजता थोर साधू संतांच्या महंतांच्या अमृतवाणीतून भाविकांना प्रवचनाचा लाभ होणार आहे. तसेच या कार्यक्रमासाठी अहमदनगरचे पालकमंत्री तसेच महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील, श्री साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळाचे माजी अध्यक्ष आमदार आशुतोष काळे, स्वर्गीय शंकररावजी कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेकभैया कोल्हे, गोदावरी खोरे दूध उत्पादक संघाचे चेअरमन राजेशाबा परजणे, संजीवनी शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष नितीनदादा कोल्हे, कोपरगाव नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष मंगेशदादा पाटील, कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले, कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव, पोलीस उपनिरीक्षक भरत दाते, पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे आदी मान्यवरांची उपस्थिती या कार्यक्रमासाठी असणार आहे. तसेच या अभिष्टचिंतन सोहळ्यासाठी थोर संत महंतांच्या उपस्थितीत दिनांक 1 नोव्हेंबर 2022 ते 3 नोव्हेंबर 2022 या कालावधीत ओम महामृत्युंजय यज्ञ सोहळा तसेच यज्ञाची पूर्णावधी या कार्यक्रमाचे पौराहित्य अनंतशास्त्री लावर गुरुजी हे करणार आहेत. तर या सोहळ्याचे सूत्रसंचलन हरिभक्तपरायण दत्ता महाराज वैद्य निपाड भजन व संगीताचा कार्यक्रमही करणार आहे. तेव्हा या सोहळ्यास सर्व गुरुबंधू आणि भाविक भक्तांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून साधू संतांच्या अमृतवाणीतून प्रवचन श्रवण करावे असे आवाहन श्री संत सद्गुरु जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज समाधी स्थान व काशी विश्वनाथ महादेव शैक्षणिक व गोपालन ट्रस्ट व स्वामी जनार्दन फ्रेंड सर्कल कोपरगाव शहर व तालुक्याच्या वतीने तसेच अध्यक्ष दत्तात्रय होळकर, उपाध्यक्ष विलास कोते पाटील, सचिव अंबादास अंत्रे, त्र्यंबकभाऊ पाटील, रामकृष्ण कोकाटे, अनिल जाधव, आशुतोष पानगावाने, संदीप चव्हाण, अतुल शिंदे, नवनाथ शिंदे या विश्वस्त मंडळांनी केले आहे. हा सोहळा भक्तनिवास क्रमांक 2 जनार्दन स्वामी आश्रम बेट कोपरगाव तालुका कोपरगाव जिल्हा अहमदनगर येथे संपन्न होणार आहे. तरी जास्तीत जास्त गुरुबंधू व भाविक भक्तांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन कोपरगाव नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष मंगेशदादा पाटील यांनी केले आहे.